वेलकम बैक फ्रेंड्स, वेलकम बैक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे सेंटेन्सेस बघणार आहोत जे तुम्हाला तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये खूपच उपयोगी ठरतील. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला आपण क्लिक करा. तर फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स, मी त्यासाठी पश्चाताप करत नाही. आय एम नॉट रिपेंटिंग फॉर दॅट. आय एम नॉट रिपेंटिंग फॉर दॅट. तर पश्चाताप करणे म्हणजे टू रिपेंट. ओके, तर आय एम नॉट रिपेंटिंग फॉर दॅट. जास्त बढाई मारू नका. डोंट ब्रॅग टू मच. डोंट ब्रॅग टू मच. बढाई मारणे म्हणजे टू ब्रॅग. ओके, सो डोंट ब्रॅग टू मच. अफवा पसरू नका. डोंट स्प्रेड रूमर्स. डोंट स्प्रेड रूमर्स. आपले सर्व कष्ट वाया जातील. ऑल अवर हार्ड वर्क विल गो डाऊन द ड्रेन. ऑल अवर हार्ड वर्क विल गो डाऊन द ड्रेन. तर फ्रेंड्स, गो डाऊन द ड्रेन हा एक फ्रेज आहे ज्याचा उपयोग आपण या सेंटेन्समध्ये केला आहे. ओके, ऑल अवर हार्ड वर्क विल गो डाऊन द ड्रेन. कोणी हस्तक्षेप केला. हु इंटरवीन. हु इंटरवीन. त्याने काम चुटकीत किंवा झटपट केले. हे डिड द वर्क इन अ स्नॅप. हे डिड द वर्क इन अ स्नॅप. ओके फ्रेंड्स, इन अ स्नॅप पण हा एक फ्रेज आहे. इन अ स्नॅप म्हणजे आपण जशी चुटकी वाजून बोलतो ना, की चुटकी वाजून काम करू शकतो, तर आपण हा सेंटेन्स उपयोग करू शकतो. हे डिड द वर्क इन अ स्नॅप. हे त्रासदायक आहे. दिस इज अनॉइंग. दिस इज अनॉइंग. त्रासदायक म्हणजे अनॉइंग. मी तुला कॉल करणारच होतो. I was about to call you. I was about to call you. माझे सिस्टम म्हणजे कम्प्युटर खूप स्लो चालत आहे. माय सिस्टम इज वर्किंग व्हेरी स्लो. माय सिस्टम इज वर्किंग व्हेरी स्लो. तुला कोणी फसवलं. हु ट्रिक्ड यू. हु ट्रिक्ड यू. हे विचित्र आहे. दिस इज वियर्ड. दिस इज वियर्ड. विचित्र म्हणजे वियर्ड. माझा आवाज गुदमरल्यासारखा झाला होता. माय व्हॉइस वॉज चोक्ड. माय व्हॉइस वॉज चोक्ड. ट्रेनला अंदाजे एक तास लागेल यायला. ट्रेन विल टेक अप्रॉक्सिमेटली 1 आवर टू कम. ट्रेन विल टेक अप्रॉक्सिमेटली 1 आवर टू कम. मी जोराने हसलो. आय बर्स्ट आउट लाफिंग. आय बर्स्ट आउट लाफिंग. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे सेंटेन्सेस आवडत असतील सो यू कॅन हिट द लाईक बटन. ओके, इथे लक्ष द्या. फोकस य. फोकस य. वेग मर्यादा ओलांडू नका. डोंट एक्सीड द स्पीड लिमिट. डोंट एक्सीड द स्पीड लिमिट. त्याने लाच स्वीकारली आहे. ही हॅज एक्सेप्टेड द ब्राईब. ही हॅज एक्सेप्टेड द ब्राईब. द लास्ट म्हणजे फ्रेंड्स ब्राईब. ओके, मी नोकरीची ऑफर नाकारली. आय टर्न डाऊन द जॉब ऑफर. I turned down the job offer. Turn down हा एक फ्रेजल वर्ब आहे फ्रेंड्स, ज्याचा उपयोग आपण या सेंटेन्स मध्ये केलाय. ओके, आय टर्न डाऊन द जॉब ऑफर. मला माफ करा. Forgive me. Forgive me. फक्त एकदाच. Just once. Just once. फ्रेंड्स, ह्या सेंटेन्सचा उपयोग आपण असा करू शकतो, फक्त एकदाच मी त्याला भेटलो होतो. सो यू कॅन से जस्ट वन्स आय हॅव मेट हिम. ओके,
नितेश गर्दीत गायब झाला. नितेश डिसअपियर्ड इन द क्राउड. नितेश डिसअपियर्ड इन द क्राउड. तुमच्यावर आरोप कोण करीत आहे? हु इज अक्युजिंग यू? हु इज अक्युजिंग यू? तर फ्रेंड्स, आरोप करणे म्हणजे टू अक्युज्ड. ओके, तर इथे आपण या सेंटेन्समध्ये अक्युज या शब्दाचा वापर केलाय. हु इज अक्युजिंग यू? ही गोपनीय कागदपत्रे आहे. दिस आर कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स. दिस आर कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स. माझ्या वडिलांनी माझी भीती जाणवली होती. माय फादर हॅड सेन्स्ड माय फिअर. माय फादर हॅड सेन्स्ड माय फिअर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. देर इज अ प्रॉब्लेम विथ माय कॉम्प्युटर. देर इज अ प्रॉब्लेम विथ माय कॉम्प्युटर. तू का लंगडत आहेस? वाय आर यू लिम्पिंग? वाय आर यू लिम्पिंग? तर फ्रेंड्स, लंगडणे म्हणजे टू लिम्प. ओके, मला त्याच्या क्षमतेवर जास्त विश्वास नाही. आय डोंट हॅव मच फेथ इन हिज अबिलिटी. आय डोंट हॅव मच फेथ इन हिज अबिलिटी. तर फ्रेंड्स, क्षमता म्हणजे अबिलिटी. ओके, आणि विश्वास म्हणजे फेथ. तुम्हाला कोणाचा संशय आहे? हु डू यू सस्पेक्ट? हु डू यू सस्पेक्ट? आमच्या भागात पाण्याची कमतरता आहे. देर इज स्कॅसिटी ऑफ वॉटर इन अवर एरिया. देर इज स्कॅसिटी ऑफ वॉटर इन अवर एरिया. मी त्याला फसवू शकत नाही. आय कांट डिसीव हिम. आय कांट डिसीव हिम. तुटलेल्या काचेवर पाऊल ठेवू नका. डोंट स्टेप ऑन द ब्रोकन ग्लास. डोंट स्टेप ऑन द ब्रोकन ग्लास. अफवा कोणी पसरवली? हु स्प्रेड दी रूमर? हु स्प्रेड दी रूमर? त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. He got positive response. He got positive response. तो खूप उदार आहे. He is very generous. He is very generous. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. Don't believe him. Don't believe him. बस रिकामी आली. The bus arrived empty. The bus arrived empty. कोण तुमची जागा घेत आहे? Who is replacing you? Who is replacing you? कृपया ते दुरुस्त करण्यासाठी कोणाला तरी पाठवा. Can you please send someone to fix it? Can you please send someone to fix it? So friends, to fix it manje kahitari durust karne. Okay, so you can use this phrase in a sentence like this. Can you please send someone to fix it? Kal ratri kay zale te athavte ka? Can you recall what happened last night? Can you recall what happened last night? मला तुमच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. तर वाद घालणे म्हणजे टू आर्ग्यू. ओके, मी तुमच्या सेवाबाबत अत्यंत असमाधानी आहे. आय एम हायली डिससॅटिस्फाईड विथ युअर सर्व्हिसेस. आय एम हायली डिससॅटिस्फाईड विथ युअर सर्व्हिसेस. असमाधानी असणे म्हणजे टू डिससॅटिस्फाय. पोलिसांना वाटते की आग जाणून बुजून लावली आहे.
पोलीस थिंक दॅट द फायर वॉज सेट डेलिबरेटली. पोलीस थिंक दॅट द फायर वॉज सेट डेलिबरेटली. ही मोठी गोष्ट नाही. इट इज नॉट अ बिग डील. इट इज नॉट अ बिग डील. याची शिफारस कोणी केली? हु रिकमेंडेड दॅट? हु रिकमेंडेड दॅट? माझे डोके हळुवारपणे दाबा. प्रेस माय हेड जेंटली. प्रेस माय हेड जेंटली. त्यांनी कबूल केली की त्यांनी गुन्हा केला आहे. He admitted that he had committed the crime. He admitted that he had committed the crime. तू माझ्यावर लक्ष ठेवतोयस का? Are you keeping an eye on me? Are you keeping an eye on me? To keep an eye on एक फ्रेज आहे फ्रेंड्स, ज्याचा उपयोग आपण या सेंटेन्समध्ये केलाय. ओके, आर यू कीपिंग एन आय ऑन मी? मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. कोण आमच्याशी सहमत नाही? हु डिसएग्री विद अस? हु डिसएग्री विद अस? कालांतरेने ती शांत झाली आहे. शी हॅज मेलोड ओव्हर टाइम. She has mellowed over time. आपण सहसा ऑनलाइन खरेदी करता का? Do you usually shop online? Do you usually shop online? मला लवकरच या समस्येवर तोडगा पाहिजे आहे. I want a solution for this problem soon. I want a solution for this problem soon. तर तोडगाला आपण इंग्लिश मध्ये बोलतो सोल्युशन, लवकरला आपण बोलतो सून. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझा पाय मुरगळला आहे. माय लेग गॉट ट्विस्टेड. माय लेग गॉट ट्विस्टेड. ओके, माझे शब्द लक्षात ठेव. मार्क माय वर्ड्स. मार्क माय वर्ड्स. माझे पालक मला उशिरा बाहेर राहून देत नाही. My parents don't allow me to stay out late. My parents don't allow me to stay out late. अनवाणी चालू नका. Don't walk barefooted. Don't walk barefooted. मी तुम्हाला आश्वासन देतो की तो सुरक्षित असेल. I assure you he will be safe. I assure you he will be safe. तर आश्वासन देणे म्हणजे टू अश्युअर. ओके, हा अपघात अंदाजे सकाळी 3 वाजता झाला. दिस ऍक्सिडेंट ऑकर ॲट अप्रॉक्सिमेटली 3 in the morning. दिस ऍक्सिडेंट ऑकर ॲट अप्रॉक्सिमेटली 3 in the morning. तर अंदाजेला आपण इंग्लिश मध्ये बोलतो अप्रॉक्सिमेटली. मला विशेषतः या मुद्द्यावर जोर द्यायचा आहे. I want to emphasize this point in particular. I want to emphasize this point in particular. तर विशेषता म्हणजे फ्रेंड्स पर्टिक्युलर, आणि एखाद्या गोष्टीवर जोर देणे तर आपण त्याला बोलू टू एम्फसाइज. ओके, मी टेबलाखाली लपलो. आय हिड अंडर द टेबल. आय हिड अंडर द टेबल. मी त्याच्या वागण्याने आश्चर्यचकित झालो. I was astonished by his behavior. I was astonished by his behavior. आश्चर्यचकित म्हणजे फ्रेंड्स astonished. ओके, निखिल कोणाशी वाद घालत आहे? Who is Nikhil arguing with? Who is Nikhil arguing with? माझा त्याच्यावर विश्वास आहे. I trust him. I trust him. त्यांनी माझी मदतची ऑफर नाकारली. दे टर्न डाऊन माय ऑफर ऑफ हेल्प. दे टर्न डाऊन माय ऑफर ऑफ हेल्प.
तर फ्रेंड्स इथे आपण टर्न डाऊन चा उपयोग केलाय, जो एक फ्रेजल वर्ब आहे. ओके, आपला गैरसमज झाला आहे. यू हॅव मिसअंडरस्टूड, यू हॅव मिसअंडरस्टूड. तू काहीही का बोलला नाहीस? वाय डिडंट यू से एनीथिंग, वाय डिडंट यू से एनीथिंग. काय झालं आणि तू कोणाशी बोलत आहेस? व्हॉट्स द मॅटर अँड टू हुम आर यू टॉकिंग टू? व्हॉट्स द मॅटर अँड टू हुम आर यू टॉकिंग टू? ते अचानक घडलं. इट हॅपन सडनली, इट हॅपन सडनली. अचानक म्हणजे फ्रेंड्स सडनली. राहुलला कोणी सूचित केले? हु नोटिफाईड राहुल, हु नोटिफाईड राहुल. तुझी हिम्मत कशी झाली? हाऊ डेअर यू, हाऊ डेअर यू. आपण कधी कामावरून सुटता? व्हॉट टाइम डू यू गेट ऑफ वर्क, व्हॉट टाइम डू यू गेट ऑफ वर्क. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. यू स्टील हॅव टाइम, यू स्टील हॅव टाइम. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे? हु ओन्स दिस लँड, हु ओन्स दिस लँड. रोहित बरोबर माझा वाद झाला. आय हॅड अन आर्ग्युमेंट विथ रोहित, आय हॅड अन आर्ग्युमेंट विथ रोहित. तर फ्रेंड्स वाद म्हणजे आर्ग्युमेंट. ओके, तू तिथेच राहा. यू स्टे देअर, यू स्टे देअर. काम कसं चाललंय? हाऊ इज द वर्क गोइंग ऑन, हाऊ इज द वर्क गोइंग ऑन. मी चुकीच्या बस मध्ये चढलो. आय बोर्डेड द रॉंग बस, आय बोर्डेड द रॉंग बस. काय झालं? व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपन. याला अधिकृत कोणी केले? हु ऑथोराइज दिस, हु ऑथोराइज दिस. मी सांगणारच होतो. आय वॉज अबाउट टू से, आय वॉज अबाउट टू से. त्याच्यामुळेच मी खाली पडलो. आय फेल डाऊन बिकॉज ऑफ हिम, आय फेल डाऊन बिकॉज ऑफ हिम. हे तुझ्यासाठी किती त्रासदायक असेल हे मला समजू शकते. I can understand how annoying this must be been for you. I can understand how annoying this must be been for you. तर फ्रेंड्स त्रासदायक म्हणजे annoying. ओके, मी स्टेशन जवळ आहे. I am near the station, I am near the station. तुम्हाला जो पाहिजे तो विचार करा. Think whatever you want, think whatever you want. कोण विश्वासार्ह आहे? हु इज ट्रस्टवर्दी, हु इज ट्रस्टवर्दी. मला वाद घालण्यासारखे वाटलं नाही. आय डिडंट फील लाईक आर्ग्युइंग, आय डिडंट फील लाईक आर्ग्युइंग. मला परिस्थितीची चांगली जाणीव आहे. आय एम वेल अवेअर ऑफ द सिच्युएशन, आय एम वेल अवेअर ऑफ द सिच्युएशन. फ्रेंड्स जाणीव असणे म्हणजे टू बी अवेअर ऑफ. ओके, मला वाटतं तुला समीरशी बोलायला पाहिजे. आय थिंक यू शुड टॉक टू समीर, आय थिंक यू शुड टॉक टू समीर. दोष कोणाला द्यायचा? हु इज टू ब्लेम, हु इज टू ब्लेम. मी जाऊ शकतो का? May I leave? May I leave? मी नोव्हेंबर महिन्यात कनेक्शन बंद करण्याची विनंती केली. I requested to discontinue the connection in the month of November. I requested to discontinue the connection in the month of November. तर फ्रेंड्स विनंती करणे म्हणजे टू रिक्वेस्ट. पाऊस पडला तरी प्रत्येकाचा वेळ चांगला गेला.
ऑल्दो इट रेन एवरी वन हैड अ गुड टाइम. ऑल्दो इट रेन एवरी वन हैड अ गुड टाइम. मी आत्ताच त्याच्याशी बोलतो. आय विल टॉक टू हिम राईट नाव. आय विल टॉक टू हिम राईट नाव. कोणाला दुखापत झाली? हु गॉट हर्ट? हु गॉट हर्ट? काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. वर्क इज कमिंग अलॉंग व्हेरी नाईसली. वर्क इज कमिंग अलॉंग व्हेरी नाईसली. आपले विधान दिशाभूल करणारे आहे. युअर स्टेटमेंट इज मिसलीडिंग. युअर स्टेटमेंट इज मिसलीडिंग. राजीनामा कोणी दिला? हु रिझाइन? हु रिझाइन? देवावरच्या त्याच्या विश्वासाने त्याला कठीण काळात धैर्य दिले. His belief in God gave him courage during difficult times. His belief in God gave him courage during difficult times. So friends, dhairya deni manje to give courage, okay? Mi he karnaras hoto. I was about to do it. I was about to do it. Tula koni pathavle? Who sent you? Who sent you? तो असे का वागत होता? Why he was behaving that way? Why he was behaving that way? मला घाई आहे. I am in hurry. I am in hurry. Okay friends, तर हे होते आजचे words, आजचे sentences. I hope तुम्हाला आजचा video आवडला असेल. तर फ्रेंड्स प्लीज प्रॅक्टिस करा हे सर्व सेंटेन्सेस. जसं मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार नाही. ओके, तर प्लीज प्रॅक्टिस करा हे सर्व सेंटेन्सेस. आणि काही डाऊट असल्यास तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, आणि फ्रेंड्स असेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.